माझ्यासाठी अत्यंत समाधानाचा आणि आनंदाचा दिवस आहे, कारण मी अमेरिकेतून मायदेशी येऊन गेली 47 वर्ष आपल्या मायभूमीत देहू आणि नांदेड जिल्ह्यातील लोकांची तसेच मराठवाड्यातील लोकांची सेवा करू शकलो याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. इथं माझ्यावर सर्व रुग्णांचे आणि इतर हितचिंतकांचे उपकार आहेत, त्यामुळेच आज माझ्यासारखी व्यक्ती आज जवळजवळ 47 वर्ष वैद्यकीय क्षेत्रात आहे. आणि मी ज्या उद्देशानं या ठिकाणी आलो मराठवाड्यामध्ये, तो उद्देश किंवा ईश्वराच्या कृपेनं आणि सर्व हितचिंतक आणि रुग्णांच्या कृपेनं तो साध्य झालेला आहे. मी येताना काही अगदी नवीन वैद्यकीय उपकरणं बरोबर आणली होती, त्यापैकी एक उपकरण हे जे होतं ते एको मशीन हे होतं. त्या काळामध्ये एकोचं तंत्रज्ञान, हृदयाची एको करण्याची प्रक्रिया ही अगदीच प्राथमिक बाळभूत स्वरूपात होती, परंतु मी आणलेल्या ही एको केवळ नांदेडमध्येच वापरली नाही तर ती संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना एकोकार्डिओग्राफी जी प्रारंभिक अवस्थेत होती आज तर ती फार अत्युच्च शिखरावर गेलेली आहे. पण मी एकोकार्डिओग्राफीबद्दल मी नागपूर, औरंगाबाद, सोलापूर अशा अनेक ठिकाणी तिथल्या तज्ज्ञ डॉक्टरांना आणि विद्यार्थ्यांना त्यावर व्याख्यानं दिली आणि याविषयी त्यांना कल्पना दिली. त्यानंतर हे क्षेत्र वाढत गेलं. हे साधं जे एमोड एको होतं त्याच्यातून ते आता पुढे 2D आणि कलर डॉप्लर वगैरे हे सगळं झालं. हे आणण्यामध्ये अजून इथं मी त्याचा वापर केला. याबद्दल महाराष्ट्रातील अनेक मोठमोठ्या हॉस्पिटलला, जसलोक हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटल अशा हॉस्पिटलनासुद्धा कुतूहल वाटलं की नांदेडमध्ये तंत्रज्ञान कसं काय पहिल्यांदा आलं, तर त्याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे. त्याचप्रमाणे हृदय रोग शस्त्रक्रिया ही अत्यंत अवघड गोष्ट होती आणि या ठिकाणी नांदेड आणि परिसरातल्या लोकांना, मराठवाड्यातील लोकांना शस्त्रक्रियेबद्दल प्रचंड या ठिकाणी भीती आणि एक फार मोठ्या किमतीची म्हणजे ती बाब वाटत होती. या ठिकाणी 1980 साली नांदेड आणि परिसरातील जिल्ह्यांमध्ये पहिली हृदयरोग शस्त्रक्रिया आम्ही इथं डॉक्टर DS भागवत सर्जन यांच्या मदतीने केली. आणि त्यानंतर मला सांगायला आनंद वाटतो की जवळजवळ 350 हृदय शस्त्रक्रिया आमच्या रुग्णालयात या ठिकाणी, त्यावेळेला ते आस्था हॉस्पिटल होतं सुरुवातीला आमचं हे होतं, तर त्या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी डॉक्टर करभसे मुंबईचे डॉक्टर आहेत, त्यांनी या ठिकाणी या शस्त्रक्रिया केल्या आणि त्यामुळं एक नवीन इतिहास तर घडला पण इथल्या या रुग्णांना या ठिकाणी खूप वेगवेगळ्या सोयी मिळाल्या. साधारणपणे 47 वर्षापूर्वी अनेक प्रकारच्या ज्या सोयी होत्या, लॅबोरेटरीच्या ज्या अनेक तपासण्या होत्या, त्या पहिल्यांदा या ठिकाणी मी हे केल्या, त्याचा प्रवेश या ठिकाणी इथल्या वैद्यकीय जीवनात केला. या गोष्टीचा मला खूप आनंद वाटतो आणि मला, मी या ठिकाणी आलो, या ठिकाणी माझ्या लायकीपेक्षा मला जास्त लोकांकडून प्रतिसाद मिळाला. मी माझ्यासारखा माणूस, सामान्य कुटुंबातून आलेला माणूस खासदार कसा काय होऊ शकतो, तर हे मला भाग्य लाभलं की इथल्या जनतेनं मला प्रेम दिलं आणि केवळ त्यांच्याच म्हणजे त्यांनी पाठिंब्यानं माझ्यासारखा एक साधा माणूस एका प्रचंड शक्तीला तोंड देऊन लोकसभेचा खासदार होऊ शकला. हे फार माझ्या आयुष्यातलं लोकांनी माझ्यावर दाखवली जी श्रद्धा, प्रेम दाखवलं किंवा त्यांचं हे कर्तृत्व होतं त्याचा तो परिणाम होता. तसं या ठिकाणी अनेक इतर गोष्टीमध्ये मराठवाड्याच्या विकासाच्या ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये कुलभाई श्राफ यांच्या प्रयत्नानं मी आज अनेक वर्ष म्हणजे 20 ते 25 वर्ष या ठिकाणी मराठवाडा विकासाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात या ठिकाणी प्रयत्न करीत आहे. ही सुद्धा मला खूप आनंदाची वाटते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील जीवन बदलण्यासाठी काय जो ग्रामविकास संस्था, रुग्णसेवा मंडळ देहू या अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक काम करण्याची मला संधी मिळाली. याबद्दल मी माझ्या सर्व हितचिंतकांचा, या मराठवाड्यातील जनतेचा, विशेषतः नांदेडमधील जनतेचा मी जनरलवर ऋणी आहे. सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. सर, जवळपास तुम्ही 4 क्षेत्रामध्ये अध्यक्ष स्थान भूषवला, परंतु नांदेड एज्युकेशन सोसायटीमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे अनुभव आले थोडक्यात सांगू शकतो? हो, नांदेड एज्युकेशन सोसायटी ही पूज्य स्वामीजींनी स्थापन केलेली मराठवाड्यातलं एक पहिलं महाविद्यालय आहे. औरंगाबादला बाबासाहेब आंबेडकर आणि नांदेडला पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांनी पहिलं महाविद्यालय या ठिकाणी स्थापन केलं. खरं म्हणजे ते उस्मानशाही मिलच्या प्राथमिक शाळेत त्यांनी सुरू केलं होतं, कॉलेज सुरू केलं होतं, पण नंतर त्याचा आता एका छोट्या या रोपट्याचं आता वटवृक्ष झालेलं आहे. 85 एकर या एवढ्या मोठ्या विस्तीर्ण जागेत आज सायन्स कॉलेज, पीपल्स कॉलेज या ठिकाणी या इमारती उभ्या आहेत. नुसत्या इमारतीच उभ्या नाहीत तर ते कला आणि याच्यामध्ये सायन्स क्षेत्रामध्ये अत्यंत अत्युच्च स्वरूपाचं सर्व प्रकारचं ज्ञानदान ते करतात आणि संशोधनासाठी सुद्धा
नांदेड एज्युकेशन सोसायटी ही वरचेवर प्रगतीपथावर जात आहे. आज महाराष्ट्र आणि भारतातल्या ज्या काही अग्रगण्य संस्था आहेत ज्यांना नॅकमध्ये ए ग्रेड सतत मिळत गेलेला आहे अशा संस्थांमध्ये सायन्स कॉलेज आणि पीपल्स कॉलेजचा अंतर्भाव होतो. आणि या संस्थेचं पूजक गोविंदभाई श्राव गेल्यानंतर गेले 22 वर्षे मी सतत अध्यक्ष म्हणून काम करीत आहे, त्याचा मला आनंद वाटतो, त्याचा मला अभिमान वाटतो. सर, आजची तरुणाई झाल्या आजची माणसं घाई गडबडीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, याबद्दल थोडक्यात संदेश काय होईल? हो, आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये तरुण लोक जे आहेत त्यांचा संघर्ष फार मोठा आहे. आपली तरुणाई जी आहे जगातली सर्वात मोठी आणि उत्कृष्ट अशा प्रकारची तरुणाई आहे. म्हणजे आपल्याकडे 20 ते 35 वर्षे या वयोगटातला जो तरुण वर्ग आहे तो जगात कुठेही तुम्हाला आढळणार नाही, एवढ्या मोठ्या संख्येनं आणि सक्षम. त्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे, पण ती पूर्णपणे जी आहे महाविद्यालयीन शिक्षक असो, उद्योग शिक्षण असो, उद्योग असो, तंत्रज्ञान असो, ती पूर्णपणे वापरली गेलेली नाही. आणि ती वापरण्याकरता म्हणजे सर्व स्तरातून, म्हणजे जे उच्च वर्गातील लोक आहेत तर त्यांना काही प्रॉब्लेम नसतो, ते इथं शिकतात, परदेशात जातात, पण सर्वसामान्यपणे सर्व जनतेला त्या म्हणजे शिक्षणाचा लाभ व्हायला पाहिजे. त्यांचं जीवन सुधारेलच, त्याच्यामुळं त्यांचं कुटुंब आणि समाजाला सुद्धा फार मोठा त्याचा परिणाम होणार आहे. तेव्हा हे तरुणांसाठी करणं आणि विशेषतः मागासलेल्या मराठवाड्यासाठी विशेष प्रोत्साहन देऊन या ठिकाणी सरकारनं करणं आणि या ठिकाणचे जे कोणी विचारवंत आणि सक्षम लोक आहेत, कारखानदार वगैरे, त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून मराठवाड्यातल्या तरुणांची क्षमता आहे ही सर्व क्षेत्रात, औद्योगिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, सर्व क्षेत्रात वाढवण्याची फार मोठी गरज आहे.